आणि आता आपण आपल्या मास्टरपीसवर आईच्या मास्टरपीसवर परत येतो आहोत. या कार्यक्रमाची सांगता आईच्याच एका मास्टरपीसनं करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या व घडवणाऱ्या जिजाऊ मासाहेबांचा पोवाडा. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे 1974 साली त्यावेळच्या आमदार श्रीमती शालिनीताई पाटील, त्यावेळचे दिल्लीचे गव्हर्नर श्री हक्सर यांच्या उपस्थितीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या हस्ते 36 महिलांचा गौरव करण्यात आला होता. या पोवाड्यासाठी आईला त्या समारंभात गौरवण्यात आले होते. तर आपण आता पाहणार आहोत आणि ऐकणारही आहोत पोवाडा. सादर करत आहेत सगळे बाळ गोपाळ आईचे नातवंड. भारतभूची कूस नररत्नांना नारीरत्नांना जन्म देणारी असे आपण अनेक ठिकाणी वाचले, ऐकले आणि अनुभवले आहे. अशाच एका थोर वीर आदर्श पुरुषाला भारत कन्या, विदर्भात राहणाऱ्या म्हणून विदर्भ कन्या सिंदखेडचा त्यांचा जन्म, अशा श्री जिजाईने जन्म दिला आणि काही विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हातून हिंदू पदपातशाहीची स्थापना केली, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत केला, स्वराज्याचं रक्षण केलं. ते कसं केलं हे आपल्याला या पोवाड्यातून ऐकायचं आहे. त्या जिजाई माऊलीचा जय जयकार करायचा आहे. पण पोवाडा हा नुसता ऐकायचा नसून त्यासारखे अनुकरणही आपल्याला करायचे आहे. त्यांचा आदर्श आपल्याला समोर ठेवून त्या पद्धतीने वागायचे आहे. कारण जिजाई ही एकट्या शिवबांचीच आई नव्हती, तर ती साऱ्या महाराष्ट्राची आई होती. भयंकर कठीण परिस्थितीत आणि त्या काळात शिवबाला त्यांनी घडवलं होतं. तसेच आपण आपल्या मुलांना, नातवांना, नातींना घडवायचं आहे. त्यांच्यात देशाभिमान निर्माण करून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची आहे. भारताची शान कीर्ती वाढवायची आहे, तेव्हाच या ऐकण्याचा फायदा होईल. समर्थ श्री रामदास म्हणतात त्याप्रमाणे, आधी केले मग सांगितले. त्याप्रमाणे आपणही वागायचं आहे. तेव्हा उद्याच्या कृती करता त्या माऊलीचा पोवाडा गाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊया, जय जयकार करूया. धन्य जिजाई माय माऊली शिवाजी राजाची, हो शिवाजी राजाची, असे हो अपुल्या राष्ट्राची, असे हो अपुल्या राष्ट्राची रजी जी 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 जी. धन्य जिजाई सांगितली. तेव्हा शोभानी काय केले हो?
जिजाई महासाबाने शब्द टाकावा आणि शिरोवाणी तो झेलावा। आज मुलांच्या प्रथम कानातच शिरत नाही, शिरलं तरी मोठ्यांच्या सांगण्याला महत्त्व दिला जात नाही आणि कान आणि मन दोन्ही त्यांचे मोबाईलच्या कानामंत्रात व्यग्र असतात की हो। खरं म्हणजे मोबाईल ही अत्यंत उपयोगाची वस्तू, पण केव्हा जर तिचा दुरुपयोग केला नाही तरच। असो जिजाई महासाहेब शिवबाला म्हणाल्या, मग पूज्य जिजाई सपंदुनी शिव बानी खेल डाई बर, शिव बानी खेल डाई बर, शिव बानी खेल डाई बर, ती माय भवानी जिंकण्यास दे भवानी तलवार, जिंकण्या भवानी तलवार, जिंकण्या भवानी तलवार, शत्रु वर चाल शिव बाराजा नंगी तलवार, चाल भी नंगी तलवार, विजापूरचा अदिल शहा, निजाम शहा, डच, इंग्रज असे अनेक परकीय शत्रू होते, परंतु या सर्व शत्रूंवर शिवबानी चांगलाच वचक बसवला होता। ज्याप्रमाणे दुष्ट कंसाला जळी स्थळी काष्टी पाषाणी कृष्ण दिसायचा, त्याचप्रमाणे औरंगजेबाला सर्वत्र शिवा दिसत होता। पण ह्या परकीयांपेक्षा ज्यांना आम्ही आपलं म्हणावं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालावं, ज्यांच्या आदेशावर आगी कूच करावी असे स्वकीय स्वकीयच राहिले नव्हते। आजही घरातले आपले सख्खे नातेवाईक स्वजनांच्या वाईटावर टपलेले दृश्य समाजात दिसतेच की हो। मग या स्वकीयांना जिजाईंनी पाठीशी घातले का हो? नाही, कदापि नाही, महासाहेब म्हणाल्या, शिवबा हे स्वकीय असुनी राष्ट्रद्रोही उठले राजावर, शिव हे उठले राजावर, बग हे उठले राजावर, तू समजूत खाली अथवा त्यांचा घेई समाचार, शिवबा घेई समाचार, शिवबा घेई समाचार, ते समर्थ देतील आशिष तुझला भिऊन बोते भर, शिवबा भिऊन बोते भर, शिवबा भिऊन बोते भर, जिने हा घडवी पहाटे जिजाई प्रसन्न अंतकरणाने जागा झाल्या आणि त्याने शिवबाला बोलवून घेतलं। कशा करता हो? मज आज अचानक पडले शिवबा स्वप्न पहाटे कडे, शिवबा स्वप्न पहाटे कडे, शिवबा स्वप्न पहाटे कडे, शिवबाजवळ राज्याभिषेकाची इच्छा व्यक्त करताच श्री गागा भट्टांच्या आदेशानुसार सल्ल्यानुसार
राज्याभिषेकाचा दिवस निश्चित करण्यात आला. सुवर्ण दिवशी नगर सजवले गेले. ध्वजा पताका गुढ्या तोरणे उभारण्यात आली. रस्त्या रस्त्यांवर सुवासिनींनी केशर कस्तुरींचे सडे टाकले आणि असंख्य मावळे, शूरवीर सरदार, प्रजाजन यांच्या उपस्थितीत श्री गागा भट्टांनी शिवबाचा राज्याभिषेक केला आणि गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे सर्व त्यांनी कसे केले? एकट्यांनी केले का? तानाजी बाजी सूर्याजी मावळे जमवुनी रणशूर, मावळे जमवुनी रणशूर, मावळे जमवुनी रणशूर. शक्तीने युक्तीने झुंज देऊनी नमवी दरबार, शत्रुचा नमवी दरबार, शत्रुचा नमवी दरबार. हिंदवी स्वराज्या स्थापून केले स्वप्नची साकार, जिजाऊचे स्वप्नची साकार.